नमस्कार, आता आपण करणार आहोत कच्च्या केळ्याची उपासासाठीची भाजी। त्यासाठी आपण ही दोन कच्ची केळी घेतलेली आहेत, ही असं सोलून घेणार आहोत आपण। आता आपण ही कच्ची केळी सगळी सालं काढून घेतलेली आहेत, धुवून घेतलेली आहेत, आता कापून घेणार आहोत। असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। असे फोडणीसाठी जिरं मिरीची कापून घेतली आपण, चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर आणि खोबरं किसून घ्यायचं आहे आपण। हे कुकर तापलेलं आहे, एक चमचा तेल घातलं आहे आपण, जिरं, कापलेली केळी, मिक्स करून घ्यायचं, मीठ आणि साखर, खोबरं किसून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरतं, 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। कुकर झालेला आहे आपला, आपण 5 मिनटंच ठेवलेली आहे भाजी शिजायला, शिजलेली आहे भाजी। आता आपण याच्यावर कोथिंबीर घालणार आहोत।